सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि सर्वांना शुभरात्री. तर बघा, माऊली खूप गोड अशी शॉल घातलेली आहे माऊलींनी. साक्षात माऊली बघतात आपल्या सगळ्यांना. तर बऱ्याच त्यांची मेसेज येते, आज माऊलींचं दर्शनच नाही झालं. तर आज थोडासा कामाचा लोड जास्त होता, त्यामुळे आजच्या देवपूजेचा व्हिडिओ बनवता नाही आला. पण उद्या नक्की सकाळी माऊलीचं तुम्हाला पुन्हा एकदा छानसं दर्शन होईल. तर बघा, स्वामी माऊली झोपलेले आहेत. खूप छान अशी शॉल टोपी स्वामी माऊलींनी घातलेली आहे. तर खूप सुंदर असे स्वामी गोड दिसत आहेत, गोंडस दिसत आहेत. तर तुम्हाला सर्वांना झोपायच्या अगोदर स्वामींचं दर्शन घडवायचं होतं. आणि स्वामींनासुद्धा तुमची सर्वांची सवय लागलेली आहे, कारण माऊली बघा खूप गोड पण दिसत आहेत. आणि थंडीचे दिवस आहेत, त्यामुळे माऊलींनी छान अशी शॉल उलनची आणि टोपी घातली. तर ही सुद्धा आपल्याकडे मिळते तुमच्या सगळ्यांचे साईजनुसार. म्हणजे तुमच्याकडे स्वामींची जी मूर्ती आहे, तुमच्या जे माऊली आहेत, त्यांच्या साईजनुसार आपण तुम्हाला ह्या गोष्टी बनवून देतो. फक्त 3 इंचाचं बनत नाही, 5 इंच, 7 इंच, 1 फूट एवढ्या 3 साईजच्या शॉल आपल्याकडे मिळतात. माऊली तुम्हाला शुभरात्री, गुड नाईट. सकाळी लवकर पुन्हा उठो, आपण सगळे स्वामींसोबत चहा घेऊ. झोपायची तयारी चाललेली आहे, पण रात्रीचं आपलं जे किचन असतं, म्हणजे आपले जे रसोई घर असतं, ते क्लीन केल्याशिवाय कोणी झोपायचं नाही. कारण लक्ष्मी माता त्याच घरामध्ये वास करते ज्या घरामध्ये साफसफाई असते. तर प्रत्येकाने रात्रीचं रोज साफ स्वच्छ गॅस करून घ्यायचं आहे. आपण पण करतो आणि सकाळी त्याची विधिवत पूजा करतो, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. आणि एक तुपाचा दिवासुद्धा लावायचा आहे, कारण माता अन्नपूर्णा आपल्या रसोई म्हणजे आपल्या किचनमध्ये वास करत असतात. सकाळी पण एकदा स्वच्छ पुसून घ्यायचं आहे तुम्हाला. आत्ताच बघा, स्वामींची एक मूर्ती आम्ही देऊन आलो, कारण स्वामींना कराडसाठी एका ताईंकडे जायचं होतं आणि ते ट्रॅव्हल्स ऑफिसलाच बॉक्स ते विसरले. तर तो बॉक्स घेतला आम्ही आणि गाडी जिथं होती म्हणजे अर्ध्या रस्त्यामध्ये, तिथं पुन्हा एकदा आम्ही देऊन आलो. तर हे असं सगळं काम चालतं. कारण अग्निदेवताचं पूजन आणि अग्निदेवताची साफसफाई पण खूप महत्त्वाची असते, त्यामुळे तुम्ही रोज झोपायच्या अगोदर किचन असं स्वच्छ क्लीन करून झोपायचं. तर चांदीचं निरांजन आहे, हे उत्तर कोपऱ्यामध्ये मी ठेवते संध्याकाळी. तसंच एक धूपस्टिक आहे, हा मी असा लावलेला आहे, कारण घरामध्ये लक्ष्मी मातेचं वास्तव्य राहतं आणि अन्नपूर्णाचा वास राहतो. आपल्या घरामध्ये धनधान्याची कमी कधीच होत नाही. तसंच बघा, सकाळी चहासाठी स्वामींसाठी मी एक पितळेचं पात्याला आणलेलं आहे, ह्याच्यामध्ये आम्ही चहा करतो आणि ह्याच्यामध्ये स्वामी माऊलींचा आपण चहा वगैरे सकाळी बनवतो. तर बघा, बऱ्याचदा ह्याच्यात ही प्लेट आहे ती आपलं स्वामी माऊलींसाठीच असते. काही ह्याच्यावरती चहाचा कप वगैरे ठेवते, पण मी आता ह्याच्यावरती सध्या ठेवलेलं आहे झाकून, कारण सकाळी चहा करायचा असतो. ह्याच्यामध्ये माऊलींचं दूध असतं, जसं की हळदीचं दूध असेल किंवा केसर दूध असेल, ते ह्याच्यामध्ये बनवतो. आणि बऱ्याचदा ह्याच्यात स्वामींचं तुम्ही नंतर नैवेद्य किंवा दूध काही करता, तर घरातल्या लहान बाळाला, मुलाला किंवा आपण स्वतः जरी ग्रहण केलं तर चालतं सगळ्यांनी, प्रसाद किंवा नैवेद्य म्हणून. तर तुम्ही घेतलं तरी खाल्ला तरी तो नैवेद्य चालतो स्वामींना दाखवल्यानंतर. तर असे तुम्ही स्वामींचं जे भांडे असतात म्हणजे जे जेवणाचे वगैरे, ती वेगळे ठेवा, कारण आपल्या भांड्यामध्ये ती मिक्स करू नका. तर अशी छानशी बघा गॅस अग्निदेवताची पूजा झालेली आहे. तुम्हीसुद्धा असं नित्य करा, तुम्हालासुद्धा घरामध्ये बघा तुमच्या अन्नपूर्णेचा वास जाणवेल, किंवा तुम्हालासुद्धा तुमच्या घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी आणि प्रसन्नता जाणवेल. कारण रात्रीची जर काही कामं ठेवली आहेत, आमच्याकडे भांड्याला मावशी आहेत, त्या सकाळी येतात, पण मी सगळी भांड्याशी टपात भरून ठेवते, थोडंफार पाणी टाकून, म्हणजे खरकटी नाही ठेवायची. आणि सकाळी त्या घासतात, मग ते बाहेर आमच्या इथं मोठा भांडे घासण्यासाठी आहे, तिथं आपण ठेवतो. तर रात्रीचं किचन वगैरे स्वच्छ करून घेतो आणि असा एक दिवा लावायचा तुपाचा. तर बघा, ही आता सगळी भाजी निवडायची. हा आंबट चुक्का आहे, त्या ताईने दिला होता कराडच्या, तुम्हाला माहिती आहे स्वामींसाठी भाजी. तसंच बघा, इथं असे हे आळू वडीचे पानं आहेत, आळूची वडीसुद्धा उद्या करायची आहे. खूप सुंदर अशी बघा, त्यांनी पानं त्यांच्या शेतातले दिलेले आहेत. तर ह्या भाज्या निवडून फ्रीजमध्ये ठेवाव्या लागतात, कारण ह्या लवकर खराब होतात, त्यामुळं निवडून ठेवल्या तर त्या भाज्या चांगल्या राहतात. तसंच बघा, फुलंसुद्धा सगळी अशी डब्यामध्ये, मी रोज रात्री फुलं येतात, हार येतो, तो रोज असं डब्यामध्ये व्यवस्थित स्टोअर करून ठेवावा लागतो. तर ही चाकवतची भाजी आहे, ही आता आपण निवडायची आहे.
तर पुण्याला बघा, थंडी खूप मोठ्या प्रमाणात वाजते, थंडी आहे. तर झोपायला कधी कधी 1:30 वाजतात, आता बघा बरोबर 12 वाजलेले आहेत. कधी कधी 1:30 सुद्धा वाजतात, झोपाई 2 वाजतात. तर आता स्वामींची मूर्ती करण्यासाठी ताईंना पाठवायची होती, आणि ताईंचं बरंचसं सामान होतं. मूर्तीसोबत ताईंनी बऱ्याचशाच गोष्टी घेतल्या होत्या. तर काय झालं की काय माहिती, आमच्या मनात अशी शंका आली की बघूया तरी, म्हणजे मेसेज येतो ना आम्हाला ट्रॅव्हलचा डायरेक्ट, तर मेसेज आला नाही. मग आम्हाला वाटलं की ती गेलीच नसावी, म्हणून आम्ही बघायला गेलो. तर खरंच स्वामी गेलेच नव्हते. मग ते स्वामी, त्यांची गाडी अर्ध्या रस्त्यात गेली होती, म्हणजे पुण्यातून थोडीशी पुढे. तर आम्ही तिथे त्यांना देऊन ती मूर्ती आलो. खूप बाहेर थंडी आहे बरं का, आणि घरी आल्यावर तर जेवण झालं, आज नामस्मरण घेतलंच नाही आहे कारण वेळच थोडाफार पुरत नाही आहे, खूप बिझी चाललंय. पण उद्यापासून पुन्हा एकदा नामस्मरण आपलं लाईव्ह चालू होईल. तर जेवण झाले, त्याच्यानंतर बघा सगळं गॅस वगैरे स्वच्छ केला. आता ह्या भाज्या निवडायच्या, म्हणजे कसं की सकाळ उठलं की पटकन स्वयंपाक होतो, डबे वगैरे पटकन होतात, आणि मग ह्या भाज्या निवडत बसायचं. ह्या भाज्या कसं खराब होतात, पालेभाज्या. आणि आपण एक गृहिणी, कुठली भाजी टाकूशी वाटत नाही, किती बिझी असते. त्या दिवशी बघा भरपूर भाज्या आलत्या, मेथीची वगैरे, कोथिंबीर वगैरे सगळं निवडून ठेवले. आता उद्या आळू वडी आणि कोथिंबीर वडी करायची, आणि उद्या भक्तीताई पण येणार आहे, कारण तिला स्वामींचं देवघर ते असताना नव्हतं आलं. तिने खूप वाट बघितली आणि तिला स्वामींचं देवघर बघायला यायचं आहे. त्यामुळं उद्या ती आली की छान असा स्वामींसाठी भेद करणार आहे, नैवेद्याचा आळू वडी, त्याच्यानंतर कोथिंबीर वडी. हा आंबट चुक्का आहे ना, हा आमच्याकडं म्हणजे सांगली कोल्हापूरला असा घट्ट शिजवतात, असे गरगट्टा टाईप करतात. त्याच्यामध्ये कोणी पावटा घालतं, कोणी वांगं घालतं, बटाटा, अशा प्रकारे ते कोल्हापूरची चटणी आमची तिखट वगैरे टाकून असा झणझणीत हा गरगट्टा करतात. आणि त्याच्यासोबत छान अशी भाकरी, जसं की बाजरीची, ज्वारीची, मस्त लागते. आणि हा शेतात केला होता, त्याला चवलंही लागते. म्हणजे आमच्या शेतात पहिले नाही का वनभोजन वगैरे असं जेवण करायचे, तेव्हा त्याला खूप टेस्ट वेगळी येते आणि वेगळी चव येते गावाकडचं. तर असा हा गावामध्ये बघा पावट्याचा सीझन असतो, म्हणजे आमच्याकडं वरणा म्हणतात आणि इथं पावटा म्हणतात आपल्या पुण्यामध्ये. तर तो वरणा पावटा आला की मस्तपैकी शेतात जेवण व्हायचं, म्हणजे मसाले भात किंवा भाजी बनवायची, त्याला इतकी चव असायची, टेस्ट वेगळीच असते. तर हा सहसा पुण्यामध्ये मिळत नाही असा हा चुक्का बरं का, हा आंबट चुक्का असं पण याला म्हणतात. आणि ह्या पुण्यामध्ये नाही मिळत, पण ताईंनी पाठवून दिल्या त्यांच्या शेतातला. बघा किती भाज्या ताईंनी पाठवल्या, 8 दिवस झालं निवडते भाज्या, बऱ्याचशाच भाज्या देऊन पण झाल्या कोणाकोणाला, तरी अजून निवडायचं काम चालूच आहे. तर बऱ्याच त्या विचारतात की ताई स्किनला रात्रीचं नाही का नाईट क्रीम वगैरे काय वापरायची. म्हणजे काय होते की स्वामी सेवेतनं तुम्ही एक माझा परिवार बनलाय किंवा एक माझी फॅमिली झाली, मला एवढा वेळ नसतो बरं का, कॉल पण उचलला वेळ नसतो आणि मेसेजचा रिप्लाय. कारण बघा दिवसभर घरातली कामं, ह्या भाज्या निवडणं, नेटनेटकं, स्वयंपाक बनवणं, कधी कधी काय होतं बाहेरून पण जेवणाला लागतं. आता बघा ती मूर्ती गेलीच नाही, म्हणजे स्वामींची कराडची, मग ते कसं असतं, एक जबाबदारी असते ना. मग चपात्या बनवायच्या राहिल्या, फक्त भाजी वरण भात बनवून झालता, मग आम्ही काय केलं चपाती बाहेरून आणलं मग आज येताना, कारण वेळ पुरत नाही आहे. मग कधी कधी पार्सलसुद्धा जेवण आणावं लागतं, पण कसं आहे की बाहेरचं जेवण किती दिवस खाणार आपण, आणि ते कसं असतं काय असतं हे आपल्याला माहीत नसतं ना. जास्त बाहेरचं खाणं पण असं बरोबर नाही आहे, त्यामुळे कधी कधी वेळात वेळ काढून बघा. भाज्या शक्यतो घरीच करते, कधी वेळ आलीच तर चपाती भाकरी वगैरे बाहेरून आणते, कारण कधी कधी वेळ नाही भेटत. आणि तुमच्या सगळ्यांपर्यंत सामान पोचवणंसुद्धा कुरिअर पण असतं, तर आता अभिषेक आहे त्याचा खूप मोठा सपोर्ट होतोय, आणि त्याच्यामुळं कुरिअर वगैरे वेळेवर पोचतात. आणि तो पण बघा सगळं काम पूर्ण केल्याशिवाय घरी जात नाही बरं का, खूप प्रामाणिक आहे, मनाने असा हळवा आहे. आणि अजून त्याला दुनियादारी माहीत नाही, म्हणजे कसं त्याचं मन खूप साफ आहे आणि दुसऱ्याचं नुकसान होईल असं कधी वागत नाही बरं का, मनापासून काम करतो. आणि मलाही खूप आदर वाटतो की माझ्या भावासारखं आहे, छान असं कधी कधी लई उचकवतो, मला मस्करी खूप करतो तो माझी, पण खरंच स्वामींची कृपा म्हणून आपल्या घरी तो आला. आणि मला खूप त्याची मदत होते बरं का, कुरिअर टाकतो, पॅकिंग करतो, तुमच्या सगळ्यांचे रिप्लाय देतो, तुमच्या सगळ्या म्हणजे कॉल फक्त उचलत नाही, कॉल उचलणं त्याला शक्य नसतो. आणि प्रत्येकाची ऑर्डर असते ते आपल्या कॉम्प्युटरवरतीच असते बरं का, तुमच्या सगळ्यांची ऑर्डर, म्हणजे कॉलचा विषय राहत नाही. त्यामुळे तुम्हाला जे ऑर्डर द्यायची आहे ते तुम्ही देऊ शकता. ऑर्डरचं काम बघा, 24 तास तुम्हाला रिप्लाय असतो. काल तर 2 वाजेपर्यंत मी तुम्हाला रिप्लाय करत होते, कारण कधी कधी काय होतं की तुम्हाला सर्व्हिस मिळणं गरजेचं असतं, कारण तुम्हाला वेळ नाही आहे.
त्यामुळे बघा. आणि धनलक्ष्मी कुंचनच्या सेवेचे तर खूप ताई ना अनुभव, चांगले रिझल्ट सुद्धा मिळालेले आहेत. पोकळीची भाजी गावाकडे मिळते, ती पुण्यात मिळत नाही. त्याला लाल माठ म्हणतात, आमच्या गावाकडे पोकळा म्हणतात. लाल कलरची भाजी असते बघा, त्याला लाल कलरची पानं असतात आणि खूप छान असते ती भाजी खायला. फक्त मीठ टाकून अशी ओपलायची असते म्हणजे वाफेवरती, आणि त्या भाजीची चव इतकी भारी लागते ना, म्हणजे लसूण घालायचा आणि गरगट्टा कसा करायचा, तर गरगट्टा काय हे थोडंफार उकडून घ्यायचं आणि उकळल्यानंतर हिरवी मिरची लसूण त्याच्यामध्ये टाकू शकतो, किंवा डाळसुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकू शकतो. खूप छान अशी सुंदर भाजी होते बरं खायची. घरातला बारका निरकवा हा भाग घरातल्या गृहिणीला समजतो, कारण बघा ही भाजी पिकवायसाठी किंवा शेतातली एखादी गोष्ट हे करण्यासाठी शेतकऱ्याला खूप कष्ट असतात बरं का. आपण पैसे देऊन घेतो पण शेतकऱ्याला एवढे कष्ट असतात ना, की शेतकऱ्यासारखं कष्ट नाही कोणी करू शकत. कारण दिवस रात्र बघा त्याच्या पायाची पाक चाळण होते, पाणी रात्रीचं सुद्धा बघा, आपण रात्रीचं झोपतो हातरुणामध्ये निवांत, आपण निवांत झोपतो, पण त्या शेतकऱ्याला कधी कधी बघा रात्र पाळी असते, म्हणजे पाण्याची गावाकडं पाळी असते प्रत्येकाची पाजायची, तर असल्या थंडी गारट्यात असल्या साप इंचूची भीती पण खूप असते बरं का शेतामध्ये. पण त्यांना बघा ना एवढं सगळं म्हणजे खूप जबाबदारीने ते काम करतात, की एवढ्या थंडीमध्ये सुद्धा माझे पप्पासुद्धा शेतामध्ये रात्री म्हणजे 12 जातात पाणी पाजायला, ते सकाळी 4-5 येतात, म्हणजे झोप पण नाही, रात्रभर पाण्यात असतात. मग विचार करा की शेतकऱ्याचं जीवन एवढं सोपं नाही आहे. शेतकरी आहे जगाचा पोशिंदा म्हटलं आहे कशाला, शेतकरी आहे म्हणून आपण आहे आज. कारण आपण प्रत्येक गोष्टी पैसा देऊन घेतो पण त्याचे त्यांचे कष्ट असतात, त्या कष्टाचं मोलमाप पैशात नाही होऊ शकत. खूप शेती करायला कष्ट असतात बरं का, सोपं नसते. शेंगा तोडताना नाही का हे हाताच्या सगळ्या हे असतात ना, असे सुजतात दुखतात, असं उपटताना पण शेंगाच्या जाळ्यात खूप त्रास होतो, किंवा भात बडवताना सुद्धा त्रास होतो, भात कापताना त्रास होतो. एकदा म्हणजे मला शेती कराय शेतीची सवय आधीपच नाही, किंवा मला सगळी शेतातली काम जमतात, जसं की भात कापणे असेल, शेंगा काढणं असेल, भुईमुग टोकणं असेल, भांगलणं असेल, खुरपणं असेल शेतात, सगळं जमतं. मग एकदा काय झालं, आम्ही गव्हाची तेव्हा पेरणी होती, म्हणजे गहू काढायला आलता, आणि गहू काढायला गेल्यानंतर असं गव्हा मूठ धरायची ना, असा इळा मारायचा असतो गव्हाच्या आपण जेव्हा काढतो तेव्हा. तर काय झालं, असं मोठीत गव्हाचं ते पेंडी धरली आणि असं इळा करायला गेलं, ते हातावरती आलं माझ्या, म्हणजे काहीतरी मी 7-8 असेल पण अजून इथं माझ्या वन आहे बरं का तो विळा लागलेला. म्हणजे शेती करणं सोपं नाही आहे. आणि कधी कधी बघा ना असं पण एकदा झालं की ते पिंजर आपण रचतो की नाही, तर पहिलं आमच्याकडे नाही का पिंजर रचायचं नाही का असं डोंगरासारखं, तर तेव्हा आमचे आजोबा होते अण्णा आणि त्यांच्यासोबत आम्ही ते पिंजर रचायला गेलो होतो शेतात नाही का, म्हणजे त्याला खूप वर्ष झाली, 7-8 असेल मी, आणि असं पिंजर रचता नाही का असं आपण ढिगारा करतो, आणि ते भाताचं पिंजर रचता तिथून एक साप निघला मोठा ससा बाहेर, आणि म्हणजे पायावरती डायरेक्ट, पण मी हल्ले नाही. म्हणजे आमच्या आधी असं सांगितलं जातं आम्ही शेतात काम करायचं ना, कधी असा प्रसंग आला तर हालचाल नाही करायची, एका जागी स्थिर राहायचं, तो काहीच करत नाही, हालचाल केली की तो दोष करतो. आणि असा भला मोठा साप होता आणि माझा पायावरती, आणि मी आपले हल्ले नाही, कारण आजोबाने सांगितलं तर हलायचं नाही. मग तो साप हळूच असा पायावर निघून गेला, पण त्याच्यानंतर इतका घाम फुटला, इतकी भीती वाटली, बापरे एवढा मोठा साप, म्हणजे अशीच उभारायली होती मी डोळे झाकून. तर मग ही पण भीती असते कधी कधी बघा, आपण गवत किंवा पिंजर वगैरे असं रचतो ना, तेव्हा त्याचीसुद्धा खूप भीती असते बरं का. त्यामुळं शेतकऱ्यांचं काम सोपं नाही आहे बरं का, जीवा भेटून तेवढं काम करता, रात्रभर त्यांना जागायचं असतं, रात्रभर ते जागून ह्या सगळ्या गोष्टी पिकवतात, त्याच्यानंतर त्यांची भांगलं असते, खुरपण असते, लागवड टाकणं असतं. कधी कधी बघा अवकाळी पाऊस येतो आणि सगळं शेतातलं पीक नाहीसं होतं, म्हणजे त्यांना खूप नुकसान सोसावं लागतं शेतकऱ्याला, पुन्हा नवीन तयारी, पुन्हा नवीन उमेदीने त्यांना उभं राहावं लागतं. त्यामुळे कसं असतं, प्रत्येक शेतकऱ्याची किंमत करा. आणि हे जे आपल्याला भाज्या मिळतात हे व्यापारी किंवा दलाल वगैरे असतात, म्हणजे शेतकरी कष्ट करतो पण त्याला तेवढा मोबदला कधी भेटतच नाही असं पण होतं. त्यामुळे कधी बघा आम्ही पण कधी कुठं गेलो असं नाही का आउटसाईडला, तर तिथे एखादा शेतकरी, आमच्या इथं पण पिंपरी चिंचवडला पण बरेचसे शेतकरी असतात ना, ते असे बसलेले असतात भाज्या घेऊन बरं का, म्हणजे टोपलीमध्ये, आणि आम्ही आवर्जून त्यांच्याकडून भाज्या घेतो. म्हणजे मोशी असेल, चाकण असेल, हिंजवडे असेल, खूप विविध भागावरून हे सगळे शेतकरी येतात भाजी विकण्यासाठी, पण आम्ही त्यांच्याकडून आवर्जून भाजी घेतो. कारण कसं आहे की त्यांचे कष्ट खूप असतात, कधी कधी ते फुलंसुद्धा विकतात किंवा
अशा हे आळूची जी पानं आहेत हे सुद्धा कुठल्या कुठल्या शेतकऱ्यांनी आणलेली असतात तर त्यांच्याकडून पण आम्ही खरेदी करतो. कारण कसं असतं, मंडईमध्ये मार्केटमध्ये आपण जातोच खरेदी करायला, पण कधी असं आणि ते ओरिजिनल असतात बरं का, टेस्ट पण त्या भाज्याला खूप वेगळी असते. तर तुम्हाला कुणी अशा रस्त्याकडेला जर आढळले कोणी भाजी विकत असेल तर आवर्जून गाडी थांबवा आणि त्यांच्याकडे भाज्या खरेदी करा, कारण त्यांना पण एक सपोर्ट होतो. आणि शेतकऱ्याची प्रत्येकाला आपल्याला किंमत असायला पाहिजे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, शेतकरी आहे म्हणून आपण आहे. कधी पण आपल्या घरातलं अन्न वाया घालवताना पण विचार करायचा की ते अन्न पिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी किती उन्हातानात पाऊस म्हटला नाही, ऊन म्हटलं नाही, वारं म्हटलं नाही, त्या थंडीमध्ये त्यांनी सगळं एवढे कष्ट करून आपल्यापर्यंत ह्या गोष्टी पोचलेल्या असतात. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची आपल्याला सुद्धा किंमत असायलाच पाहिजे आणि आपण सगळ्यांची किंमत ही करायलाच पाहिजे. चला आपला बघा, आपल्या भाज्या हे निवडून झालेल्या आहेत. आता हे व्यवस्थित अशा फ्रीजमध्ये ठेवायच्या, स्टोरेज करायच्या, म्हणजे हे व्यवस्थित राहतील. आणि सकाळ उठलं की म्हणजे कसं काम इझी होतं, संध्याकाळ थोडं वाटतं अर्धा तास भाज्या निवडायला जातो, पण सकाळी कसं पटकन काही नाही झालं तर पटकन आपण एखादी मेथी असेल, पालक असेल, पटकन चिरली लसूण मिरची थोडं टाकली, डाळ टाकली तर पटकन आपण ते टिफिनला करू शकतो आणि घरचं खायला मिळतं, चांगलं मिळतं आणि पौष्टिक आहे. पालेभाज्या वगैरे खाण्यासाठी उत्तम आणि चांगले असतात आपल्या शरीराला पण. डॉक्टर सांगतात की पालेभाज्याचा आहार तुम्ही नक्की घ्या तुमच्या जेवणामध्ये. तर बघा, व्हेजिटेबलमध्ये पण भरपूर अशा खाण्यासारख्या गोष्टी असतात, त्या पण आपण खायला पाहिजे. तर बऱ्याचदाही विचारतात की ताई बॉडी लोशन कोणतं वापरावं, तर बघा हे मॉइश्चरायझर आहे, मी लॅकमेचं वापरते, खूप छान असं आहे बरं का. आणि हे तुम्हाला मेडिकलमध्ये कुठेही इझिली मिळेल, ह्याची किंमत फार काही नाही आहे, 125 रुपयाची MRP आहे. तुम्हाला हे कुठेही मार्केटमध्ये मिळेल, कारण ह्याचं खूप चांगला रिझल्ट आहे बरं का. मला थोडंसं जर घेतलं ना, म्हणजे रात्रीचं आपलं सॉफ्ट स्किन होते आणि रात्री तुम्ही झोपताना अगोदर गरम पाण्याने आपलं फेस थोडंसं धुवायचा, स्टीमरने थोडीशी वाफ वगैरे घ्यायची, त्याने काय होतं की आपल्या जे चेहऱ्यावरती दिवसभर धूळ वगैरे टॅनिंग वगैरे असतं ना ते निघून जातं आणि एकदम आपले जे छिद्र असतात ते ओपन होतात आणि रिलॅक्स वाटतं म्हणजे आपल्या बॉडीला किंवा फेसला. त्यामुळे रात्रीची थोडीफारशी वाफ घ्यायची. आणि सकाळी उठलं ना की चेहरा अगोदर थोडासा कोमट पाणी धुवायचा. असं हे रात्रीचं सगळं रुटीन असतं. तरी आज लवकर झोपायला चालले, 12:30 वाजले. काल झोपायला 2 वाजले होते. स्वामी पोचले, कारण कसं असते की एक जबाबदारी असते. आणि बघा, वाटलं स्वामी पोचले असते, गेलो आम्ही अगोदर दुसऱ्या ऑफिसला गेलो, तिथं पण स्वामींची त्या गाड्या असतात ट्रॅव्हल, तिथं पण नव्हते. मग त्यांचं मेन ऑफिस आहे तिथं गेलो, तर बॉक्स तसंच होतं स्वामींचं, त्यांच्या लक्षात नव्हतं. मग ते म्हणले राहू दे उद्या पाठवू, नाही म्हटलं आमचं पोचवतो, त्यामुळे आम्ही तो बॉक्स उचलला. थोड्या अंतरावरती गेलो आणि तो ट्रॅव्हल्समध्ये ट्रॅव्हल्सवाल्या दादाला दिला. तुम्हाला तो व्हिडिओ शॉट बघायलाच मिळेल किंवा मी ह्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला तो दाखवेल की कसा तो बॉक्स दिला. म्हणजे हे असं सगळं आमचं काम असतं, कारण बिझी शेड्यूल असतं आणि तुम्हाला वाटतं की ताई बोलत नाही. तर बघा, बऱ्याच ताईंना चांदीच्या पावलं पाहिजे होती, चांदीचे कमळ फुल पाहिजे होते, चांदीचे माझे जसे हळदी कुंकवाचे करंडे आहेत तसे करंडेसुद्धा हवे होते. तर हे करंडे आहेत ते थोडेसे माझे आहेत ना, हे थोडेसे जास्त प्राईसचे आहेत बरं का, कारण ते मोठे आहेत, सगळ्यात मोठे हे हळदी कुंकू करंडे आहेत. तर ह्याच्यामध्ये छोटा साईज आलेला आहे सकाळीच, तर तुम्ही तो पण ऑर्डर करू शकता. तर त्याची खूप किंमत नाही आणि छान आहेत. हळदी कुंकू माता लक्ष्मीला चांदी प्रिय आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही हे ठेवू शकता. ह्या चांदीच्या हळदी कुंकवाच्या करंड्यामध्ये हळदी कुंकू खूप छान असे करंडे आहेत, तुम्ही तेसुद्धा आपल्या स्वामी मूर्ती आर्टमध्ये ऑर्डर करू शकता. तर बघा, मी मागाशीच एक आशिवी ताईंचा अनुभव सांगितलेला आहे. आय होप की तुम्हाला सर्वांना तो अनुभव बघून असं वाटलं असेल की समाधानी आयुष्य कसं जगावं हे तिच्याकडून शिका. आयुष्यामध्ये काहीच नाही बघा, वडील नाही आहेत, प्रॉपर्टी नाही, घर नाही, शेती नाही, फक्त एक आई आणि ती दोघीच मायालिके राहतात. पण मला तिचा एक चांगूनपणा काय आवडला की हे कलियुग आहे, ह्या कलियुगामध्ये खूप वाईट किंवा वाईट संगत, वाईट व्यसन खूप काही लागतं, पण तिने एवढ्या कमी वयामध्ये स्वामींची सेवा निवडली. स्वामींसारखा साथीदार, आयुष्यामध्ये साथीसारखे स्वामींसारखे गुरु तिने निवडले. म्हणजे स्वामी म्हणजे आपले साथीत, सगळं काही आपले स्वामीच असतात ना. मग ती म्हणते की स्वामी माऊली माझे साथीदार आहेत, माझे साथ देत आहेत, माझे वडील आहेत, माझे आजोबा आहेत. म्हणजे सगळी नाती ही स्वामींमध्ये ती बघते, कारण
पाठीराखा आणि साथीराखा दोन्ही स्वामी आहेत. कारण हे कलियुग आहे, निंदा आणि निंदून घ्या. कारण मानवाचा जन्मच त्यासाठी झालाय, कोणाला काहीतरी म्हणायचं किंवा कोणाला तरी वाईट बोलायचं किंवा खूप काही गोष्टी आजकाल चालतात ह्या कलियुगामध्ये. बघा सख्खे जे नातेवाईक आहेत त्यांनी सुद्धा विचारलं नाही कशी आहे काय करते, पण तिने स्वामी सेवेतनी एवढी लोक जोडली, चॅनेल नाही काही नाही, फक्त रोज सेवा करते, छान फोटो काढते आणि ग्रुपला टाकते, स्टेटसला ठेवते. तिने विविध भागातून सेवेकरी जोडले. तिने सांगितलं शीतलताईकडून मूर्त्या घ्या, शीतलताईकडून वस्त्र घ्या, खूप छान क्वालिटी असते. तिने बघा सुवाच्या ताईंना पण मूर्ती दिली, त्याच्यानंतर एक कोल्हापूरच्या ताई, त्या डॉक्टर ताई, अजून एक डॉक्टर दादा आहेत, म्हणजे सगळ्यांना स्वामीसेवेचा मार्ग दाखवला, त्यांना सुद्धा स्वामीसेवेमध्ये आणलं. आणि खरंच खूप चांगलं काम करते. आणि काय माहिती, माझा असं तिच्याबद्दल खूप असं भक्तीताईबद्दल असे इमोशनल आहेत. आणि काय माहिती, मला असेच लोक भेटतात की ज्यांचा कोणी आधार नसतं, म्हणजे स्वामी मला सांगतायत की तू त्यांचा आधार बन किंवा तू त्यांना वेळोवेळी, म्हणजे कसं असतं माहिती आहे का, पैशा प्रॉपर्टीनेच नाते निभावली जातात असं नाही. एखादा महतीचा हक्क किंवा एखादी मी साडी दिली किंवा एखादा मी प्रेमात तिला ड्रेस घेतला आपुलकीने, तर माझी काही प्रॉपर्टी किंवा माझं धनदौलत काही कमी होणार नाही. कारण देणारा तो बसला आहे, आणि देणाऱ्यांनी जर मला दिलं असेल तर मी देताना का विचार करायचा, असा पण एक खूप मोठा विषय असतो. कारण सगळंच आपल्यासाठी घ्यायचं, आपल्यासाठीच करायचं, आपणसुद्धा कोणाचा तरी आधार बनायला पाहिजे. कारण हे जे आहे हे आपलं काहीच नाही, हे जीवनसुद्धा नश्वर आहे. कारण बघा आपण आलो असंच आणि जाताना पण असेच जाणार आहे, आपलाच ह्या पृथ्वीवरती काही नाही. ह्या पृथ्वीवरती आपलं जीवन हे फक्त भाड्याचं रेंटचंच आहे. कारण आलो जन्माला चांगलं कार्य करायचं आहे आणि पुन्हा आपल्याला त्या वाटेने जायचं आहे. त्यामुळे बघा कधी एखाद्याचा आधार बनता आला तर नक्की बना, एखाद्याला आधार देता आला तर नक्की द्या. कोणाच्या दुःखाचं कारण बनू नका आणि विश्वास कोणावरती ठेवा ह्याचा पण विचार करा. विश्वास आणि विश्वासघात ह्या दोन्ही गोष्टी असतात. कारण कसं असतं माहिती आहे का, विश्वासाच्या लायक तेवढी लोकं लागतात. आपण समोरच्याच्यावर विश्वास ठेवतो पण कधी कधी घात करणारे हे आपल्या जवळचेच असतात. कारण ह्या कलियुगामध्ये जास्त राजकारण खूप चालतं आपल्यातल्या आपल्यातच, म्हणजे अशी पण खूप वृत्तीचे लोक असतात. त्यामुळे बघा मी तर स्वामींना म्हणते की कोणीही नको आपल्याला. खूप आपण प्रयत्न करतो एखाद्याला आपलं म्हणण्याचा किंवा ते आपलेत, पण असं नसतं. जग खूप स्वार्थी आणि मतलबी असतं, त्यामुळं आपण आपल्या माऊलींना सोडायचं नाही कधी. माऊली म्हणजेच आपलं सर्वस्व, माऊली म्हणजेच आपलं सगळं काही. आपला दिवस पण माऊलींवरतीच चालू होतो आणि रात्रसुद्धा आपली आपल्या माऊलींवरतीच होते. फक्त झोपताना स्वामींना म्हणा, स्वामी आजचा दिवस खूप छान गेला, उद्याचा दिवस छान उजेड होऊ दे आणि उद्याचा दिवस पण मला असा मंगलमय आणि तुमच्या सेवेमध्येच जाऊ दे. एवढीच प्रार्थना करा माऊलीला. बघा तुमच्या आयुष्याचा भार आपल्या आयुष्याचं ओझं वाहणारे माऊली आहेतच. तर सगळ्यांना गुड नाईट. तुम्हीसुद्धा छानशी सेवा करा स्वामींची. आणि मी जसं सांगितलं, काही नाही करता आलो तर एखाद्याच्या आयुष्याचा भाग बना, एखाद्याच्या आयुष्याचा आधार बना. जे आपण लाईफ जगतो आहे त्या लाईफचं स्वप्न असतं एखाद्याचं जगण्याचं, ते सुद्धा त्याला मिळत नाही. खूप काही गोष्टी अशा असतात की सांगू नाही शकत. म्हणजे स्वामीसेवेत इतके लोक भेटले ना मला की असं वाटतं की खरंच यार ह्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहे, खूप लोक खूप दुःखी आहेत. म्हणजे असं काही काही अनुभव येतो ना की दोन टाईमचं अन्नसुद्धा त्यांच्या नशीब नसतं, असे सुद्धा लोक आहेत. विचार करा, नेहमी जगताना आपल्यापेक्षा मोठ्या लोकांकडं बघून नका जगू. आपल्यापेक्षा लहान जे आहेत त्यांच्याकडे बघून जगा. जगण्याची उमेद मिळेल, प्रेरणा मिळेल. तुम्ही अश्विनीचा तर जीवन संघर्ष ऐकला, मी माझ्या तो माझ्या भाषेत सांगितला, पण त्याच्यापेक्षा पण बिकट आहे. म्हणजे त्या पोरीला वीटभट्टीवरती कामाला जावं लागायचं 20 रुपयाची शाळेची फी भरण्यासाठी, दुसऱ्यांचे कपडे घालून आयुष्य काढलं, आयुष्यामध्ये वडील नाही, खूप खूप प्रॉब्लेम झाले. म्हणजे सोपं नसतं ह्या गोष्टी, तरीसुद्धा तिने हिंमत हारली नाही, तर स्वतः असमाधानी नाही, खूप समाधानी आहे, खूप चांगलं आयुष्य जगते. जे आहे त्याच्यामध्ये समाधान माना. जे आपलं नव्हतं ते आपलं कधीच नसतं, आणि जे आपलं आहे ते आपल्यापासून कधी कोणी हिरावून घेऊ शकत नाही, हे सत्य अटळ आहे. त्यामुळं आपला वेळ आणि आपल्या सगळ्या ज्या काही गोष्टी आपण करतो तो योग्य मार्गाने किंवा योग्य व्यक्तीसाठी करा, नाही चुकीच्या लोकांसाठी काही करू नका ह्या जगामध्ये. कारण ह्या जगामध्ये खूप काही गोष्टी अशा असतात की आजकाल इतकं विचित्र झालेलं आहे सगळं की कधी कधी खूप वाईट वाटतं की सख्या मुलाला कधी कधी विचारत नाही तो कसा आहे, कुठं राहतो, कसा जेवला आहे. मुलगा आईला विचारत नाही, कारण खूप काही गोष्टी नात्यामध्ये दुरावा असतो किंवा खूप प्रॉब्लेम्स असतात असे, पण आतल्यात खूप त्रास होतो बरं का. त्यामुळे मला एवढंच वाटतं की जी नाते आहे ती जपा, आणि जी नाते आपलीच नसतील त्या नात्याला वेळ देणं किंवा त्या नात्याला पुन्हा पुन्हा कन्व्हिन्स करणं किंवा त्या नात्याला पुन्हा पुन्हा खूप काही गोष्टी करणं ह्या खूप चुकीच्या आहेत. त्यामुळे मला एकच वाटतं की ह्या जगामध्ये मानवांपेक्षा आपला देव खूप भारी. कारण आपण दगडाची पूजा करतो कधी कधी,
त्या दगडाला सुद्धा पाझर फुटतो फुटतो सेवेने, पण मानवाला माणसाला फुटत नाही. किती एखाद्याला आपण वेळ द्यायचा, किती एखाद्याला आपण कन्व्हिन्स करत बसायचं प्रत्येक गोष्टीसाठी. एक काहीतरी वेळ, एक मर्यादा, एक लिमिट असतो. खूप काही गोष्टी असतात आयुष्यामध्ये, पण कसं असतं की आपण आपला वेळ नको त्या लोकांकडे किंवा नको त्या गोष्टींमध्ये वाया घालण्यापेक्षा आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं शिकू, चांगली प्रगती करू. आता मला गुड न्यूज सांगायची आहे मला की हे सगळं करता करता वास्तुतज्ञाचा कोर्स पण चालू आहे माझा. मी थोडाफार त्याला पण वेळ देते, कारण हे करण्याची मला वेळ आली तुमच्यासाठी, कारण तुमचे असंख्य प्रश्न, असंख्य प्रॉब्लेम आहेत. तर मग त्यातलं मला ज्ञान असेल, त्यातलं मला मार्गदर्शन असेल, तरच मी तुम्हाला मार्ग दाखवू शकतो, दिशा दाखवू शकते. त्यामुळं थोडासा हा एक माझा प्रयत्न आहे तुमच्यासाठी. आणि स्वामींना तुम्ही सगळ्यांनी प्रार्थना करा, लवकरात लवकर जे मी शिकते ते लवकरात लवकर यशस्वी हो, आणि लवकरात लवकर तुमच्या सगळ्यांचे प्रॉब्लेम माझ्याकडून सॉल्व्ह व्हावे, किंवा तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून एक चांगलं मार्गदर्शन व्हावं आणि तुमच्या सगळ्यांचं कल्याण व्हावं. ही गोष्ट मी सांगणार नव्हते, पण आहे त्याच्यामध्ये, हळूहळू चालू आहे वाटचाल त्या दिशेने, आणि चालू आहे माझा कोर्स. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर कराव्या असं वाटल्या, कारण तुम्ही माझी फॅमिली आहात. तुम्ही खूप कमी वेळामध्ये मला खूप चांगला प्रतिसाद आणि खूप चांगलं प्रेम दिले. स्वामींचा आशीर्वाद आणि तुमची साथ आहे म्हणून सगळं शक्य झाले. कारण आजोबाच्या लोकांचे घरं निंदकाचेच असतात, पण तुम्ही जे आहात ते माझे खूप चांगले आणि खूप जवळचे आहात. स्वामीमय लाईफ, शीतल फॅमिली आहात तुम्ही सगळे. तुम्ही सर्वांची अशीच साथ राहू दे. आणि काही काही ते अगदी आधीपासून मला कमेंट खूप छान करतात, आधीपासून सोबत आहे, तशीच पुढंसुद्धा साथ द्या. सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सर्वांना शुभरात्री. पुन्हा एकदा भेटू उद्या सकाळी स्वामींसोबत, चहा घेऊ आपण सर्व.